नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत या वर्षी महाराष्ट्रातील प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजचा कट ऑफ काय राहू शकतो, कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांना किती ऑल इंडिया रँक पर्यंत जे आहे ते महाराष्ट्रामध्ये बीएमएसचे कॉलेज अलाउड होऊ शकते त्याबद्दल आपण या व्हिडिओ मध्ये बोलणार आहोत। सर्वच विद्यार्थ्यांनी आपापला नीटचा रिझल्ट पाहिला असेल, तसेच त्यांनी त्यांची ऑल इंडिया रँक सुद्धा पाहिलेली असेल, तर या व्हिडिओ मध्ये मी जी ऑल इंडिया रँक सांगत आहे जर तुमची ऑल इंडिया रँक त्याच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला घाबरायचं काहीही कारण नाही, तुम्हाला 100% महाराष्ट्रामध्ये या वर्षी बीएमएसचं कॉलेज मिळू शकतं। तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करू आपण एससी कॅटेगरी पासून। एससी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 281,092 या ऑल इंडिया रँक पर्यंत महाराष्ट्रामध्ये बीएमएसचे कॉलेज मिळू शकते आणि या ऑल इंडिया रँकवर विद्यार्थ्याचा स्कोर जो आहे तो 330 ते 340 याच्या आतमध्ये असू शकतो। तर आता आपण बोलू एसटी कॅटेगरी बद्दल। एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 545,600 या ऑल इंडिया रँक पर्यंत महाराष्ट्रामध्ये बीएमएसचे कॉलेज अलाउट होऊ शकते आणि या रँकवर विद्यार्थ्याचा स्कोर जो आहे तो 195 ते 205 याच्या आतमध्ये असू शकतो। आपण बोलू व्हीजे कॅटेगरी बद्दल। व्हीजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 280,610 या ऑल इंडिया रँक पर्यंत बीएमएसचे कॉलेज अलाउट होऊ शकते, तसेच या ऑल इंडिया रँकवर विद्यार्थ्याचा स्कोर जो आहे तो 335 ते 340 याच्या आतमध्ये असू शकतो। त्यानंतर आता आपण बोलू NT1 कॅटेगरी बद्दल। NT1 कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 278,930 या ऑल इंडिया रँक पर्यंत महाराष्ट्रामध्ये बीएमएसचे कॉलेज अलाउट होऊ शकते आणि या ऑल इंडिया रँकवर विद्यार्थ्याचा स्कोर जो आहे तो 335 ते 340 याच्या आतमध्ये असू शकतो। आता आपण बोलू या NT2 कॅटेगरी बद्दल। NT2 कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 279,520 या ऑल इंडिया रँक पर्यंत बीएमएसचे कॉलेज अलाउट होऊ शकते, तसेच या ऑल इंडिया रँकवर विद्यार्थ्याचा स्कोर जो आहे तो 335 ते 340 याच्या आतमध्ये असू शकतो। आता आपण बोलू या NT3 कॅटेगरी बद्दल। NT3 कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 275,000 या ऑल इंडिया रँक पर्यंत महाराष्ट्रामध्ये बीएमएसचे कॉलेज मिळू शकते, तसेच या ऑल इंडिया रँकवर विद्यार्थ्याचा स्कोर जो आहे तो 335 ते 345 याच्या आतमध्ये असू शकतो। OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 278,940 या ऑल इंडिया रँक पर्यंत राऊंड थ्रू बीएमएसचे कॉलेज मिळू शकते, तसेच या ऑल इंडिया रँकवर विद्यार्थ्याचा स्कोर जो आहे तो 330 ते 340 याच्या आतमध्ये असू शकतो। शेवटी आपण बोलू ओपन कॅटेगरी बद्दल। ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 275,915 या ऑल इंडिया रँक पर्यंत महाराष्ट्रामध्ये बीएमएसचे कॉलेज मिळू शकते, तसेच या ऑल इंडिया रँकवर विद्यार्थ्याचा स्कोर 331 ते 341 याच्या आतमध्ये असू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, जवळजवळ आपण सर्वच कॅटेगरीची सेफ ऑल इंडिया रँक पाहिलेली आहे। जर तुमची ऑल इंडिया रँक मी सांगितलेल्या कॅटेगरी वाईज ऑल इंडिया रँकच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला यावर्षी महाराष्ट्रामध्ये राऊंड थ्रू बीएमएसचे कॉलेज मिळू शकते। फक्त अट एवढीच आहे की तुम्ही चॉईस फिलिंग करते वेळेस सर्व कॉलेजचा प्रेफरन्स दिलेला पाहिजे। खूप सारे विद्यार्थी काय करतात, कमी स्कोर असून सुद्धा कमी मोजकेच कॉलेजचा प्रेफरन्स देतात, त्यामुळे त्यांना कॉलेज अलाउट होत नाही। तर अशी चूक तुम्ही करू नका। जर तुमचा कमी स्कोर असेल तर तुम्ही सर्व कॉलेजचा प्रेफरन्स द्यायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला राऊंड थ्रू आणि कॅटेगरीच्या बेनिफिटसह कॉलेज मिळेल। व्हिडिओ आवडला असेल तर एक वेळेस नक्की लाईक करा, तसेच येणाऱ्या अपडेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।